जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा घाटात बॅटरी हिलजवळ एक कंटेनर कारवर पडून भीषण अपघात झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या अपघातात 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लोणावळ्यावरून जुन्या मुंबई पुणे महामार्गाने मुंबईकडे जात असताना वाघजाई मंदिराच्या पुढे बॅटरी हिल परिसरातील रस्त्याला तीव्र उतार आणि वळण आहे. याच ठिकाणी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर हा समोरून येणाऱ्या कारवर पलटला. प्राथमिक माहितीनुसार ही कार अलिबागवरून तळेगाव मावळ या दिशेने निघाली होती. या कारमध्ये तळेगाव येथील रहिवासी असलेला चौधरी कुटुंबातील 8 जण प्रवास करत होते. या भीषण अपघातात कविता दत्तात्रय चौधरी आणि दत्तात्रय चौधरी या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर योगेश चौधरी, जान्हवी योगेश चौधरी, दीपांशा योगेश चौधरी, जिगीशा योगेश चौधरी, मितांश दत्तात्रय चौधरी आणि भूमिका दत्तात्रय चौधरी हे 6 जण किरकोळ जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच महामार्गावरील सर्व आपत्कालीन मदत यंत्रणा, महामार्ग पोलीस, खोपोली, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सक्रिय सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठी मदत करून जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आणि क्रेनच्या मदतीने कारवर पडलेला कंटेनर बाजूला करून महामार्ग मोकळा करण्यात आला.